आता पण मान्य उल्हास दादा आमच्या किरकीताई सर्व परिवार गोदावरी परिवार आणि सर्व कार्यकर्ते काँग्रेस आता या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे होतोय. मला दादांच्या बाबतीत तर माहिती चांगले भाषण करतात चांगले बोलतात पण किरकीताई यांची कन्या किंवा अंत्योदय सांगितलं ती अंत्योदय ती आमची सुरुवात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जेव्हा सुरुवात केली आपण अंत्योदय शेवटचा माणूस शेवटच्या माणसाला घटक मानून शेवटच्या माणसाला सर्व मान्य मानून त्याचा विकास कसा होईल हा पक्ष त्याच्यापर्यंत कसा पोहोचेल त्याला राहायची व्यवस्था त्याला पाण्याची व्यवस्था त्याला शौचालयाची व्यवस्था त्याला दिव्याची व्यवस्था त्या सगळ्या व्यवस्था म्हणजे तो सर्वसामान्य लोकांच्या सोबत कसा येईल त्यांच्या परमरीपर्यंत जीवनमान कसं येईल यासाठी प्रयत्न करणं त्याला म्हणतं अंत्योदय. हा आमचं हे आमचं ध्येय होतं पार्टीचं आणि त्यांनी पहिल्या दिवशी म्हणजे उशिरा धावणाऱ्या गाड्या इतका वेळ भरून काढतील असं मला वाटलं नव्हतं. अंत्योदयच्या बाबतीत तुम्ही ज्या बोलतात त्या मला आश्चर्य वाटतं पण अतिशय सुशिक्षित अशा आमच्या ताई आहेत डॉक्टर आहेत परिवाराच्या बाबतीमध्ये सांगायला नको आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मोठं काम दादांनी जिल्ह्यामध्ये नाही तर आमच्या आजूबाजूच्या दोघे तिघी जिल्ह्यातले पेशंट त्यांच्याकडे असतात खूप मोठं काम शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आम्हाला नेहमी इलेक्शनला चिंता त्याचीच असायची की काय होईल म्हणून कारण तेच एकमेव उमेदवार समोर होते त्यामुळे आम्ही त्यांना जरा घाबरत होतो पण आज ते तिकडे आले आणि मुख्य प्रवाहामध्ये आले त्यांनी सांगितलं त्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं देवेंद्रजींचं कौतुक केलं बावनकुळे साहेबांबद्दल ते बोलले आणि खरं आहे आज ते मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत. आज संपूर्ण देश कुठे जातोय आज देशवासियांचं काय म्हणणं आहे हे आपण बघितलं पाहिजे. परवा जो कार्यक्रम झाला 22 जानेवारीचा दिलेला शब्द पंतप्रधानांनी पाळला काश्मीरचं 370 कलम असेल हा नारा तो आधीपासून होता ना मी जेव्हापासून संघामध्ये होतो लहानपणी तेव्हापासून लाच नारा देत होतो काश्मीरच्या बाबतीतच आम्ही बोलत होतो काश्मीरच्याच गोष्ट आम्ही त्या ठिकाणी देत होतो श्रीरामांच्या गोष्ट देत होतो मंदिरवाई बनायंगे रामलल्ला आमायंगे तुम्ही म्हणायचे हा मंदिरवाई बनायंगे रामलल्ला आएंगे तारीख नाही बतायंगे त्या हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है आम्ही म्हणायचो मी आठवतो संघाचा होतो लहानपणापासून शालेय जीवनापासून नंतर एबीपी नंतर विद्यार्थी परिषदेला आलो नंतर बीजेपी युवामार्फत गेलो बीजेपीत आलो पण सुरुवातीपासून आमचं एक घोषवाक्य होतं आणि हे कधी पूर्ण होईल की नाही कधी होईल ते स्वप्नागत आम्हाला वाटत होतं पण आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली बहुमत आपण सगळ्यांनी आम्हाला दिलं देशामध्ये संपूर्ण बहुमत मोदींना मिळालं 9 वर्ष झालेत आणि या 9 वर्षामध्ये बघता बघता आमचे सर्व स्वप्न जे आम्ही सुरुवातीपासून बघितलेले होते त्यात पूर्ण होताना दिसत आहेत आणि त्यातलं सर्वात महत्वाचं स्वप्न 22 तारखेचं अयोध्येचं प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले मला वाटतं यापेक्षा अन्नद क्षण आमच्या जीवनामध्ये असू शकत नाही तोही झालेला आहे आणि म्हणून एक देशमान्य नेतो एक जगमान्य नेतो नेतृत्व मोदीजींचं या ठिकाणी आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण निश्चित आपल्या येण्यामुळे पक्षाला मोठी बळकटी आपण गेल्यावेळी जलवा तर होतात मोदींचा आहे अजून वाढत चाललेला आहे पण यावेळेला आपण 5 लाख क्रॉस करू पण 5-5.5 लाख क्रॉस करू आपण मोठं मोठ्या जिल्ह्या ठिकाणी घेऊ दोन्ही जळगावच्या दोन्ही जागा जळगावच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्रात 8 जागांचा इन्चार्ज मी आहे मागच्या वेळेला मी सांगितलं 8-8 जागा देऊ पण 8-8 जिल्ह्या नगर सिद्धी नंदुरबार धुळे जळगाव रावेर या सगळ्या जागा नाशिक दिंडोरी 8-8 जागा दिलेल्या होत्या मागच्या वेळेला मतदान चांगलं होतं 4 लाखाचं होतं 3.5 लाखाचं होतं 3 लाखाचं होतं पण यावेळेला आपण ठरवू की 5 लाखाच्या खाली आपण 1 लाख जिंकणार 5 लाखाचं मतदान देऊन मोदीजींना पुन्हा आपल्याला प्रणाम करायचं आहे पुन्हा बहुमत मी आता आकडा सांगणार नाही लोक वेगळ्याकडे सांगतात मीडियामध्ये म्हणतात 400 क्रॉस होणार आहे म्हणतात 400 क्रॉस करणार आहे म्हणताय पण आश्चर्यकारक आकडा असेल तर संपूर्ण देशाचं लक्ष फक्त मोदीजीकडे आहे आणि या देशाला पुन्हा आपल्याला महासत्ता करायचं आहे त्याला सुपर पॉवर करायचं आहे त्याची इकॉनॉमी 5 ट्रिलियन आपल्याला या 5 वर्षामध्ये करायची आहे यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे आणि आज या प्रयत्नामध्ये भर पडली आपण सर्वजण पक्षामध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. निश्चित आपल्या आल्यामुळे खूप चांगली उभारी पक्षाला त्या ठिकाणी येणार आहे खूप चांगला उत्साह सर्वांचा आपल्याला जिल्ह्यामध्ये वाटलेला आहे. अजून आपण उद्यापर्यंत बघाल आज आधी धुळ्याचे बाळासाहेब दत्त प्रवेश इथं अतिशय दमदार नेतृत्व त्या ठिकाणी आहे
त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे. आता परवा पुढच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या अनेक दिग्गजांचा प्रवेश या ठिकाणी आहे. मी सांगेल पुन्हा हळूहळू, मी बघा काय काय होत आहे ते, मी आता नाव सांगत नाही. पण तिकडे कोणी राहायलाच तयार नाही. तर डॉक्टरांनी जे सांगत आलं की इकडे प्रेम मिळतं की आपुलकी आहे, काँग्रेस मध्ये सांगते आम्हाला वेळ करून देते, आमचा अध्यक्ष सुद्धा वेळ देते, विचार करते तो पण वेळ देत नाही. अशी परिस्थिती काँग्रेसची या ठिकाणी झालेली आहे. गट पाती गट कारस्थान हेच त्या ठिकाणी झालेलं आहे. पण निश्चित आपल्या आल्यावर तुम्हाला कळेल की प्रेम या मूर्ती या पक्षामध्ये आहे. आणि केडर बेस आम्ही हा संघटनेवर चालणारा पक्ष आहे. हा काही परिवारवाद नाही आहे, खूपशा पद्धत या ठिकाणी नाही आहे. आणि बोलते सिद्धांत लागला अनुभव आपल्याला या ठिकाणी निश्चित देईल. आणि म्हणून आपलं पुन्हा या ठिकाणी मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो, आपले खूप खूप आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, निश्चित आपला जोही मान सन्मान तो निश्चित ठेवला नाही. सिग्नलच्या बाबतीत तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला काय हिरवा सिग्नलच राहील या ठिकाणी या पक्षामध्ये. पुन्हा आपलं सर्वांचं भारतीय जनता पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो. अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिलाच, त्याबद्दल त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.